आपल्या घरातली एकही मुलगी संकटात असेल, हे सगळे भाऊ तुमच्या समोर येतील, सोबत येतील, जिथे जावं लागेल नरकात जावं लागलं तरी तुमच्या सोबत येऊ आम्ही, पण बहिणीला परत घेऊ. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलींना संपूर्ण मोकळीक द्या, संपूर्ण मोकळीक द्या. त्या दिवशी रस्त्यावरती चालणारे माझे सगळे मित्र, हे माझे सगळे मित्र नाक्यावरती उभं राहतील, परंतु त्यांच्या नाक्यावर उभं राहण्याची भीती माझ्या बहिणीनं वाटणार नाही ना. त्या दिवशी सगळ्या बहिणीनं मोकळं करा, जाऊ दे नाक्या नाक्यावरती फिरू दे. फक्त माझी भावाला विनंती आहे, बाबा तुझ्या मनात जसं येतं ना, माझी बहीण रस्त्याने सुरक्षित फिरली पाहिजे, दुसऱ्याची मुलगी पण सुरक्षितच फिरू. मला फक्त साहेबांचा निरोप तुम्हाला द्यायचा आहे सगळ्यांना, माननीय राज साहेबांचा निरोप तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. आपले आई बाबा हे ज्यावेळी आपल्याला सांगत असतात की बाबा रात्री 8 वाजेपर्यंत घरी ये, 9 वाजेपर्यंत घरी ये, त्यावेळी हे 18-19 वय असं असतं की आपल्याला वाटतं माझ्या आई बाबांना काही कळत नाहीये, यांना काय मी मित्रमैत्रिणी बरोबर थोडं एन्जॉय केलं तर काय फरक पडतोय. मला तुम्हाला छोटंसं सांगायचं आहे, पतंग उडवले तुम्ही आयुष्यात, पतंग ज्यावेळी उडते उंच उंच त्यावेळी ती तेव्हाच उंच उडते ज्यावेळी तिचा दोर कोणाच्या तरी हातामध्ये असतो. हा पतंगाचा दोर ज्यांच्या हातात असतो ना ते आपले आई बाबा असतात, आणि तो दोर म्हणजे त्यांनी केलेले आपल्यावरचे संस्कार असतात. ज्या दिवशी माझ्या भगिनी आई बाबांचे हे संस्कार विसरतील आणि दोर कापला जाईल, त्या दिवशी आयुष्यामध्ये तुम्ही भरकटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, आई बाबांनी एवढा विश्वास कोणावरतीच ठेवू नका, कोणावरतीच नाही. आई बाबा जे सांगतील त्याच्या बाहेर जाऊ नका, का? कारण ही संस्कृती, हिंदू संस्कृती जी तुम्हाला अशी नाचायची परमिशन देते, परवानगी देते, ज्या दिवशी हिजाब येईल ना अंगावरती त्यावेळी तुम्हाला कळेल स्वातंत्र्य हिरावून घेणं म्हणजे काय असतं ते. त्यामुळे माझी सगळ्या भगिनींना विनंती आहे, तुमचे भाऊ, तुमचे वडील, तुमची आई, तुमची मोठी बहीण ज्यावेळी तुम्हाला विनंती करते, बाई दोन शब्द माझे ऐक, त्यावेळी त्यांचं ऐका. कारण आम्ही अशा मुली बघितलेल्या आहेत ज्या भरकटल्या आयुष्यामध्ये आणि परत आयुष्यामध्ये पाऊल ठेवता आलेला नाही, त्यांना डोळ्यातून पाणी येतं. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बघितलेलं आहे. माझी सगळ्या पालकांना विनंती आहे इथे असलेल्या, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल तुमची मुलगी संकटात आहे त्या दिवशी हे सगळे भाऊ तुमच्या सोबत उभे असतील. एकही आपली मुलगी, आपल्या घरातली एकही मुलगी संकटात असेल, हे सगळे भाऊ तुमच्या समोर येतील, सोबत येतील, जिथे जावं लागेल नरकात जावं लागलं तरी तुमच्या सोबत येऊ आम्ही, पण बहिणीला परत घेऊ. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलींना संपूर्ण मोकळीक द्या, संपूर्ण मोकळीक द्या. त्या दिवशी रस्त्यावरती चालणारे माझे सगळे मित्र, हे माझे सगळे मित्र नाक्यावरती उभं राहतील, परंतु त्यांच्या नाक्यावर उभं राहण्याची भीती माझ्या बहिणीनं वाटणार नाही ना. त्या दिवशी सगळ्या बहिणीनं मोकळं करा, जाऊ दे नाक्या नाक्यावरती फिरू दे. फक्त माझी भावाला विनंती आहे, बाबा तुझ्या मनात जसं येतं ना, माझी बहीण रस्त्याने सुरक्षित फिरली पाहिजे, दुसऱ्याची मुलगी पण सुरक्षितच फिरली पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. येणार ना? हो. ही काळजी घेतलात तर आपल्या बहिणी आज 12 वाजेपर्यंत वेळ दिले ना, त्या 12 वाजेपर्यंत मन मोकळ्या फिरू शकतात, नाचू शकतात, त्याच्यासाठी ही संस्कृती आहे. एवढी मोकळी आपल्या बहिणींना द्या आणि एवढा विश्वास आपल्या भावांवर ठेवा. इतकंच मी सांगेन, हा साहेबांचा निरोप तुमच्यासाठी होता. आपली संस्कृती, आपला मराठी बाणा आणि आपली अस्मिता आपल्याला जपायची आहे. काहीही होऊ द्या, कितीही प्रलोभन समोर येऊ दे, आपला धर्म आपल्याला सोडायचा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय योगेशजी चिलेजी. त्याच